आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाडे कधीच द्वेषाचं राजकारण करत नाहीत, विकासासाठी एका व्यासपीठावर यायला तयार. सौ शौमिका महाडिक. शिरोलीत झाला वाढीव नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ. जात पात धर्म न बघता सर्वांना समान पाणी मिळाले पाहिजे, यासाठी पाण्याची टाकी एका विशिष्ट उंचीवर बांधली जाते. तसे एखादी व्यक्ती उच्च पदावर काम करत असते त्यावेळी त्यांनी आपल्या विचारांची उंचीही तशीच ठेवली पाहिजे, तरच सर्व घटकांचा समान विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शौमिका महाडिक यांनी केलं. त्या पुलाची शिरोली येथील वाढीव नळ पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे हे होते. सौ महाडिक म्हणाल्या, सुमारे 6 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना गेली अनेक महिने रेंगाळली होती. गावचा विकास हा आपला ध्यास आहे. तसेच महाडिक कधीच द्वेषाचे राजकारण करत नाहीत, त्यामुळे आम्ही विकासासाठी एका व्यासपीठावर यायला तयार आहे. आज ज्याप्रमाणे कामाला सुरुवात होत आहे तसेच भविष्यात नावाला गावाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन सौ महाडिक यांनी दिलं. आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर यांनी आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने विनियोग केल्यास विकास कामे दर्जेदार होतात, तसेच मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. सरपंच शशिकांत खवरे यांनी रेंगाळलेली पाणी योजना मार्गी लावल्याबद्दल सौ महाडिक यांचे अभिनंदन व आभार मानले. यावेळी माजी सरपंच विठ्ठल पाटील, नवजीवनचे सुरेश पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सोनाली पाटील, राजाराम साखरचे संचालक दिलीप पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश कौंधाडे, उत्तम पाटील, बाबासाहेब देशमुख, बाबासाहेब कांबळे, सर्जेराव कदम, बाजीराव सातपुते, सलीम महात आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.